बारामती लोकसभा मतदार संघात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यानं अस्वस्थ असलेले महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत आता ते काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. 2014 पासून युतीमध्ये सामील झालेल्या जानकर यांना भाजपने कधीच हव्या तेवढ्या जागा आणि पद दिलेली नसल्याचा रासपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. सुमारे 3 वर्ष पाठपुरावा केल्यावर त्यांना दुग्ध विकास मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. भाजपमधील पंकजा मुंडे गटाचे मानले जाणारे जानकर यांनी म्हाडा, बारामती किंवा परभणी यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली होती. अर्थात ही जागा रासपला मिळाली असली तरी ती जानकरांना न मिळता कुल यांच्याकडे गेली आहे. मागील वेळी सुप्रिया सुळेंना जानकर यांनी धावपळ करण्याची वेळ आणली होती, त्यामुळे यावेळी तिथे उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती, मात्र ती डावलून मुख्यमंत्र्यांनी कुल यांना उमेदवारी दिली आहे. यात फक्त जानकर यांचा बळी गेला नसून ते ज्या गटातून भाजपमध्ये टिकून आहेत त्यांनाही धडा शिकवल्याचं बोललं जात आहे.